गुड मॉर्निंग। जसं आपण केमिस्ट्रीचा पार्ट चालू केलाय तसंच आता 11th मध्ये आपण बायोलॉजीचा पार्ट पण चालू करतोय। आजपासून बायोलॉजीचे पण लेक्चर जे आहे ते स्टार्ट करतोय। बायोलॉजीमध्ये पण जो सिलेबस आहे तो खूप इंटरेस्टेड सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे काही बेसिक नॉलेज जे आहे सायन्समधलं ते पुन्हा एकदा थोडंसं रिपीट केलं आहे। आणि त्याच्यात ॲडिशनल आपल्या बायोलॉजिकल सिस्टीमचा पार्ट जो आहे तो ॲड केला आहे। आता ज्यांना मेडिकल टार्गेट आहे किंवा मेडिकलसाठी ट्राय करायचं आहे त्यांना बायोलॉजी जे आहे ते परफेक्ट म्हणजे अतिशय परफेक्ट होणं गरजेचं आहे। त्या परफेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो सिलेबस आहे तो आता बाकीच्या एक्झाम्ससाठी जे काही लागायचं किंवा बाकीच्या एक्झाम्सशी रिलेटेड जेवढं काय होतं तेवढं सगळं नवीन सिलेबसमध्ये ॲड केलं आहे। त्यामुळे सिलेबसमधला एकही पार्ट जो आहे तो सोडायचा नाही आहे। ॲज अ म्हणजे ऑप्शन वगैरे असल्या काय प्रकार ह्याच्यामध्ये नाही आहे। तयारी करताना अगदी परफेक्ट तयारी करा, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम जे आहे त्यांच्यासाठी लागणारं जे काय कारण हा पार्ट जो आहे तो थेरॉटिकल आहे। केमिस्ट्री फिजिक्समध्ये कसं असते न्यूटिकल बेस बरंच काय काय असतं, मॅथ्स काय टोटली मॅथमॅटिकल कन्सेप्ट, पण बायोलॉजीमध्ये कसं येतं बघू काही कन्सेप्ट बायोलॉजिकल कन्सेप्ट जे आहेत ते डायरेक्ट स्टेटमेंटमध्ये येतात। त्यामुळे कंपल्सरी हे सगळेचे सगळे चॅप्टर परफेक्ट असले पाहिजेत। काही स्टेटमेंटमध्येच त्याचे जे काय असणारे आन्सर्स पण असणार आहेत ते आन्सर पण आपल्याला माहीत असले पाहिजेत। आणि स्टडी करताना कुठलाही पार्ट याच्यातलं सोडायचं नाही। सगळ्यात महत्त्वाचं पहिली ती सूचना, कारण जे मेडिकल टार्गेट ज्यांचं ज्यांचं आहे त्यांनी मात्र तयारी करताना थोडीशी व्यवस्थित परफेक्ट तयारी करा। तर आपल्याकडं बरेचसे चॅप्टर पण स्टडी करायचे आहेत, बाकीचं आता मी काही सांगणार नाही आहे फारसं, कारण पुस्तकामध्ये वगैरे सगळं सिलेबसचं जे काही हे आहे ते सगळं सगळं चॅप्टरचे नेम वगैरे दिलेले आहेत। त्याच्यात आता पहिला चॅप्टर आज आपण चालू करतो आहे, चॅप्टरचं नेम आहे लिव्हिंग वर्ड। याच्यात बेसिकचा जो पार्ट आहे थोड्याशा ज्या लिव्हिंग फॉर्मसाठी ज्या काही एक्झाम्पल्स आहेत ते सगळे एक्झाम्पल या चॅप्टरमध्ये ॲड केले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जे काय अर्थ सर्फेस होते आपला जो काही स्पेशल प्लॅनेट आहे त्या प्लॅनेटमध्ये जर बघितलं तर प्लॅनेटचं फॉर्मेशन जे आहे त्या प्लॅनेटचं फॉर्मेशन जे आहे ते लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग अशा दोन पार्टपासून आहे। मग आता लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग हा जर पार्ट आपल्याला केमिकली एक्सप्लेन करायचा झाला तर त्याच्यामध्ये त्यांनी दोन फॅक्टर बनवले, म्हणजे प्लॅनेट मेड बाय बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर। दॅट इज बायोटिक फॅक्टर कन्सिस्ट लिव्हिंग पार्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड नॉन बायोटिक ऑर अबायोटिक फॅक्टर कन्सिस्ट केमिकल स्ट्रक्चर्स केमिकल्स। त्याच्यामध्ये नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट म्हणू शकता आहे, म्हणजे सर्फेसवरती जर बघितलात तर एक म्हणजे लिव्हिंग आणि दुसरा नॉन लिव्हिंग असे दोन टाईपचे ऑब्जेक्ट्स आहेत। लिव्हिंग ऑब्जेक्ट जे आहे लिव्हिंग फॉर्म्स आहेत ते ऑर्गॅनिझम येतात, त्याच्यामध्ये प्लांट्स ॲनिमल स्पेसिस येतील। आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये मात्र सर्फेसवरती बरेचसे केमिकल्स येतात। आणि सपोज पुन्हा राहिलेले आपले सगळे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट, मग त्याच्यामध्ये आपलं जे काय ओसेनचा पार्ट आहे इवन माउंटन्स आहेत हिल्स आहेत हा सगळा पार्ट येणार। आणि सगळे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट आपल्यासमोर ज्या ज्या काही काही वस्तू दिसतात ना त्या सगळ्याच्या सगळ्या त्या नॉन लिव्हिंगमध्ये ह्या सगळ्याचा मिळून आपलं एक प्लॅनेटची सिस्टीम आहे किंवा एक प्लॅनेटचं फॉर्मेशन केलेलं आहे। आणि या प्लॅनेटमध्ये अशी काही एक्झाम्पल्स आहेत म्हणून अशा काही कन्सेप्ट आहेत ज्या कन्सेप्टचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण ज्याला प्रिन्सिपल म्हणून ज्याला स्टडी करतो त्यावेळेला ते समोर आहे। त्यातलं आता एक एक्झाम्पल म्हणून देते मी, त्या एक्झाम्पलचा आन्सर जे काही म्हणजे तुम्ही मला सांगायचं आहे, जे काही कोमा पेशंट्स असतात ते म्हणून नॉन लिव्हिंग का लिव्हिंग, फक्त एकच क्वेश्चन विचारला आहे मी। कोमामध्ये जे पेशंट आहेत हॉस्पिटल पर्पजमधला फॅक्टर आहे तो, कोमामध्ये जे पेशंट्स असतात ते लिव्हिंगच्या अंडर येणार का नॉन लिव्हिंगच्या अंडर येणार, त्याचा आन्सर तुम्ही मला जेव्हा भेटाल तेव्हा द्या बाळावर, कारण अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे। सगळ्यात पहिल्यांदा आन्सर कोण देते बघा, एकच क्वेश्चन विचारला पुन्हा एकदा बघा, इन हॉस्पिटलायझर पर्पज कोमा पेशंट्स आर लिव्हिंग या नॉन लिव्हिंग, अगदी सिम्पल कन्सेप्ट आहे। विचार करा त्याच्यावरती आणि ते आन्सर द्या। आता क्वेश्चन विचारल्याबरोबर हा प्रश्न पडला असेल हा कोमा म्हणजे सगळ्यांना वाटलं असेल की हा चला कोमा पेशंट सगळ्यांनी बघितले त्यामुळं लिव्हिंग आहेत वाटलं असेल, काही जणांना नॉन लिव्हिंग वाटले असते, पण परफेक्ट आन्सर मला पाहिजे किंवा तुम्ही भेटा त्यावेळेला मला त्या क्वेश्चनचा आन्सर द्या। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे जे सगळं प्लॅनेटचं ज्यावेळेला स्टडी स्टार्ट केला त्याला प्लॅनेटवरती अशा बऱ्याचशा कन्सेप्ट होत्या बायोलॉजिकल कन्सेप्ट होत्या ज्याच्या स्टडीतून आपल्याला नेमकं एक्झॅक्ट अर्थ म्हणजे काय ह्याची कन्सेप्ट किंवा याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते मिळालं। त्याच्यामध्ये बरेचसे सायंटिस्ट इन्वॉल्व झाले आणि बायोलॉजीमध्ये पहिली एक पहिला एक बेसिक प्रिन्सिपलची कन्सेप्ट तयार केली। त्या प्रिन्सिपलमध्ये त्यांनी टोटल 6 प्रिन्सिपलचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे। त्या एक्सप्लेनेशनमध्ये 6 च्या 6 प्रिन्सिपल जे आहे ते कंपल्सरी परफेक्ट पाहिजे जे बोर्डवरती मी आता रिप्रेझेंट केलेले आहे। आता ते 6 प्रिन्सिपल नेमकं काय, तर एखाद्या ऑर्गॅनिझमला जर अर्थ सर्फेसवरती राहायचं असेल किंवा ह्या प्लॅनेटवरती जर जगायचं असेल राहायचं असेल
त्याचा हॅबिटॅट, त्याची जी काही लाईफस्टाईल आहे ती जर कम्प्लीट करायची असेल तर त्याला ह्या प्रिन्सिपलचा यूज करणं गरजेचं आहे. आणि हे प्रिन्सिपल जे आहे ते टोटल बायोलॉजीशी रिलेटेड प्रिन्सिपल्स आहेत. तर मग हे प्रिन्सिपलमधले जे स्टेटमेंट आहेत ना हे बघून कंपल्सरी परफेक्ट पाहिजे. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल त्यांनी सांगितला, द लिव्हिंग बिंग्स वन्स प्रोड्युस्ड ऑर बॉर्न हॅज टू सर्वाइव्ह. ज्याला आत्मसत्तेचं फॉर्मेशन झालं त्याला बरेच सायंटिस्टनी बरंच काही काही एक्सप्लेनेशन दिलं. पहिल्यांदा तर बाळा अशी कन्सेप्ट होती आता आपल्याला ओरिजिनचा पार्ट जो आहे तो ट्वेल्थला स्टडी करायचा, त्याला तुमच्या लक्षात येईल. मी त्याची एक छोटीशी कन्सेप्ट सांगते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आत्मसत्तेचं फॉर्मेशन झालं त्याला बरेच जण बोलतात की हां असं एक गॉडनं दिलेलं एक गिफ्ट होतं. आपलं अर्थ प्लॅनेट जे आहे ना ते गॉड गिफ्ट आहे असं कन्सिडर केलं जातं. काही जणांच्या मते ना हा असं एक लिव्हिंग नॉन लिव्हिंगचा एक असा राऊंड बॉल स्ट्रक्चर होतं, त्याच्यापासून आत्मसत्तेचं जनरेशन झालं. त्या दोन वाक्यावरून तुमच्या हे लक्षात आलं असेल, हे सगळं जे सगळं फॉर्मेशन करताना एक म्हणजे गॉडने दिलेलं गिफ्ट असेही म्हणतात काही जण म्हणतात की डायरेक्टली एखादा बॉललाही स्ट्रक्चर म्हणजे हॉट बॉलचं होतं तो आला आणि त्यालाच आपण काय केलं आर्थ असं कन्सिडर केलं, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट स्टार्ट झाली आणि लिव्हिंग नॉन लिव्हिंगचं पॉइंट सेपरेट झाला. तर असं थोडंसं बरोबर आहे बाळू, 100% चुकीचं आहे असं काही मी म्हणणार नाही. पण बाळू ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत बऱ्याच जणांनी त्याच्यावरती वर्किंग केली, हे सगळे सायंटिस्ट आपल्याला 12th सिलेबसमध्ये ॲड केलेले आहे. आत्ता फक्त आपल्याला काय लागणार आहे तर अर्थसर्वेसमध्ये जे लिव्हिंग फॉर्म आहे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांचं प्रोडक्शन कशासाठी झालं. तर एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका वाक्यातच त्यांनी सांगितलं आहे, द लिव्हिंग बिंग्स वन प्रोड्युस्ड ऑर बॉर्न हॅज टू सर्वाइव्ह. म्हणजे जगण्यासाठी म्हणून लिव्हिंग फॉर्मचं फॉर्मेशन झालं. मग आता जगण्यासाठी लिव्हिंग फॉर्मचं फॉर्मेशन झालं हे वाक्य तसं चुकीचं वाटतंय, पण सगळ्यात महत्त्वाचं हे बाळू, जसं सर्वेसवरती सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिला तसं प्रत्येकाला बाळू लाईफमध्ये डेथ हाही फॅक्टर दिला. म्हणजे इकडं बॉर्नही केलं आणि इकडं डेथ, म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या लाईफला एक स्पेसिफिक एज दिलं आणि त्या एजनंतर ॲटोमॅटिकली ते चेंजेस झाले आणि त्या एजनंतर त्याचं पूर्ण सिस्टीम काहीतरी स्टॉप डिस्ट्रॉय झाली. आता हे असं काय आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिलंच प्रिन्सिपल दिले, सगळं जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील टू बिंग वन्स प्रोड्युस अ बॉर्न ऑर हॅज टू सर्वाइव्ह. सर्वाइव्ह होण्यासाठी म्हणून त्यांना जगणं हा फॅक्टर दिला. आता ह्या सर्वाइव्ह फॅक्टरमध्ये म्हणजे जगण्यासाठी त्यांना काय लागतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन कन्सेप्ट त्यांनी एक्सप्लेन केल्या, एक म्हणजे एनर्जी आणि दुसरं जे आहे ते फॉर्मेशन ऑफ द बॉडी. जर एखाद्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंग सर्फेसमध्ये जर आपण घेत असतो तर तो लिव्हिंग ऑब्जेक्ट जो आहे त्याला सर्वाईव्ह होण्यासाठी दोन कन्सेप्ट गरजेच्या होत्या, एक म्हणजे त्याला एनर्जीचं फॉर्मेशन गरजेचं होतं आणि दुसरं जे आहे ते बॉडीचं फॉर्मेशन. त्यातला आपला एनर्जीचा फॅक्टर, एनर्जीचं फॉर्मेशन जे आहे त्याच्यासाठी स्पेसिफिक मेटाबॉलिझम बॉडीसाठी दिलं. मेटाबॉलिझम म्हणजे एक अशी स्पेशल प्रोसेस की ज्यातनं एनर्जी जनरेशन होईल, म्हणजे जनरेशन ऑफ एनर्जी फ्रॉम द लिव्हिंग फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर कॉल्ड एज मेटाबॉलिझम. अँड दिस मेटाबॉलिझम हॅज टू पार्ट्स, फर्स्ट वन कॅटाबॉलिझम आणि सेकंड वन अनाबॉलिझम. ज्याला आपल्याला एनर्जी जनरेशन पाहिजे होतं किंवा एनर्जीचं जनरेशन हवं होतं त्याला ती जी काही एनर्जी आहे ती एनर्जी दोन पार्टमध्ये डिवाइड केली किंवा दोन पार्टचं आपल्याला एनर्जीचं फॉर्मेशन झालं. एक म्हणजे कॅटाबॉलिक प्रोसेस, म्हणजेच बाळू जे काही बॉडीमधले बरेचसे फॅक्टर होते ते ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल ब्रेक व्हायला स्टार्ट झालं तसं एनर्जी जनरेशन झालं. आणि दुसरी एक प्रोसेस तयार झाली, फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युल. सगळ्यात महत्त्वाचं कन्सेप्ट ज्याला एनर्जीचं फॉर्मेशन किंवा एनर्जी जनरेशन स्टार्ट झालं, दिस एनर्जी जनरेशन बाय मेटाबॉलिझम स्पेशलाइज्ड मेटाबॉलिझम इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दिस मेटाबॉलिझम आर ऑफ टू टाइप्स मेटाबॉलिझम, फर्स्ट वन ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल आर कॉल्ड एज कॅटाबॉलिझम, सेकंड वन फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युल आर कॉल्ड एज एनाबॉलिझम. आता हे नेमकं काय ज्याला कारण जगाला पाहिजे लिव्हिंग फॉर्म तयार करणार, गॉड गिफ्ट असं म्हणणार नाही मी, पण 100% चुकीचं आहे असंही मी म्हटलेलं नाही. आता याच्यात काय सांगणार आहे तर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले त्या प्रत्येकाला जगण्यासाठी एनर्जी गरजेची आहे आणि ती एनर्जी असं बाहेरून म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मोबाईल आहे चार्जिंगला लावला चार्ज झाला असं आपल्या बॉडीचं नाही आहे बरोबर. म्हणजे आपल्या बॉडीला जे काही सर्वाईव्ह होण्यासाठी किंवा बॉडीचे जे काही प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेस कम्प्लीट करण्यासाठी एक म्हणजे एनर्जीची अतिशय गरज आहे आणि ती एनर्जी जी आहे ती एनर्जी दोन पार्टी मिळत जाते. एक म्हणजे बॉडीमध्ये असे काही मेटाबॉलिझम आहे की ज्याच्यामध्ये मॉलिक्युल जे आहेत ते ब्रेक होतात आणि असे काही मेटाबॉलिझम जे आहेत ज्याच्यामध्ये मॉलिक्युलचं फॉर्मेशन होतं. त्याच्यात एक दोन एक्झाम्पल बघून मी सांगते. एक म्हणजे ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युलमध्ये फॉर एक्झाम्पल समजा की आपण फूड जे काही फूड आहे ते बॉडीमध्ये घेताना एकदम फॉर्म ऑफ ग्लुकोज घेतो आहे बरोबर. ग्लुकोज हा एनर्जीचा मेन सोर्स आहे
कार्बोहायड्रेट ग्लुकोजचं प्रोडक्शन होते. कार्बोहायड्रेटचं एक मोस्ट एक्झाम्पल म्हणून ग्लुकोज स्टडीसाठी घेतोय आपण. ग्लुकोजचं ज्याला ब्रेकडाऊन होणार आलं तो सिम्पलर म्हणजे ग्लुकोजचं मॉलिक्युल जे आहे ते कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे. पुन्हा ते कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आपण ज्याला ब्रेक करणार म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल ग्लुकोज म्हणजे C6H12O6 असं त्याचं फॉर्म्युला आहे. ते कॉम्प्लिकेटेड मॉलिक्युल झाला. हा मॉलिक्युल म्हणजे एनर्जीचा सोर्स आहे बघ ज्याला आपण ते बॉडीमध्ये घेणार. म्हणजे समजा एखादं फ्रूट, फ्रूटमधून आपल्याला ग्लुकोज मिळणार. सपोज ते फ्रूट आपण बॉडीमध्ये घेतलं तर त्या फ्रूटचं बाजू ब्रेकडाऊन होईल. मग ते ब्रेकडाऊन जे आहे ते म्हणजेच आपण फॅटमध्ये आल्यानंतर पहिलं त्याचं कटिंग होईल. कटिंग करून फ्रॅगमेंट्स बनवले जातील. दिस फ्रॅगमेंट सॉरी सलाड मिक्स विथ दिस फ्रॅगमेंट अँड फॉर्मेशन ऑफ बोलस. दिस बोलस ट्रान्सफर इन टू स्टमच. इन स्टमच देर आर ॲसिड्स. ॲसिड रिॲक्शन स्टार्ट होईल. ज्याला स्टमचमधला ॲसिड त्याच्यावरती सिक्रेट करायला स्टार्ट होईल. ॲटोमॅटिकली C6H12O6 फॉर्म्युला ब्रेकडाऊन आणि कार्बोहायड्रेट म्हणजेच ग्लुकोज मॉलिक्युल ब्रेक होईल आणि सिम्पलर फॉर्म तयार होईल. जो सिम्पलर फॉर्म आपल्या ब्लडमध्ये ॲबसॉर्ब केला जाईल म्हणजे बळानू माउथ कॅविटीमध्ये सलाड मिक्स होणं. त्याच्यानंतर स्टमच रिजनमध्ये गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजेच SCL वगैरे ॲसिडिक पार्ट मिक्स होणं. यावेळेला आपण त्या काय केलं C6H12O6 ब्रेकडाऊन केला आणि त्या ब्रेकडाऊनमध्ये बॉन्ड ब्रेकिंगनंतर जी एनर्जी जनरेट झाली दिस एनर्जी यूज फॉर बॉडी मेटाबॉलिझम. हा पहिला पार्ट झाला. दुसरं काय सांगितलं मी फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युल. बॉडीमध्ये अशा काही प्रोसेसेस आहेत की ज्याच्यामध्ये मॉलिक्युल फॉर्मेशन केलं जातं. त्यातलं एक एक्झाम्पल म्हणजे फॉर्मेशन ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन. ज्याला आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन जो आहे ब्लडमधला तो ॲटमॉस्फिअरमधला ऑक्सिजन ॲबसॉर्ब करणार. त्याला बाहेरून ऑक्सिजन म्हणजे आपण एअर इनहेल करणार थ्रू रेस्पिरेशन प्रोसेस अँड ट्रान्सफर इन टू ब्लड. बरोबर. त्याच्यासाठी मधला सगळा पार्ट आपल्याला स्टडी करायचा. मी फक्त एक जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगते. जो काय एअरमधला ऑक्सिजन जो आहे तो आपल्या ब्लडमध्ये ॲबसॉर्ब केला जातो बळानू. आणि ब्लडमध्ये हिमोग्लोबिन RBCला अटॅच केलं. हिमोग्लोबिन नावाचं एक स्पेशल पिगमेंट आहे. दिस हिमोग्लोबिन ॲबसॉर्ब दिस ऑक्सिजन अँड इट फॉर्म ऑक्सिहिमोग्लोबिन. म्हणजे हिमोग्लोबिन मॉलिक्युल फॉर्मेशन कशाचं करणार ऑक्सिहिमोग्लोबिनचं. त्या ह्याच्यामध्ये पण त्या कंडिशनला पण हिमोग्लोबिन रिलीजेस सम अमाऊंट ऑफ एनर्जी अँड इट फॉर्म ऑक्सिहिमोग्लोबिन. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये ब्रेकडाऊन केलं, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण फॉर्मेशन केलं. आणि दोन्ही एक्झाम्पल हे लक्षात आलं असेल दोन्ही एक्झाम्पल जे आहेत ते एक स्पेशल प्रोसेसेस आहेत. ज्याला आपल्याला ब्रेकडाऊन करायचं असेल त्याला आपण काय करणार कॅटलायटिक प्रॉपर्टी करणार, कॅटलिस्ट यूज करणार, ब्रेकडाऊन करणार, एनर्जी जनरेट करणार. हेन्स दिस प्रोसेस आर कॉल्ड एज कॅटाबॉलिझम. सेकंड प्रोसेस जे आहे त्याच्यामध्ये फॉर्मेशन करणार. फॉर्मेशनला पण काही एन्झायमॅटिक ॲक्शन आहेत पण मॉलिक्युल तयार करणार बघा. आणि त्या प्रोसेसला काय बोललं जातं ॲनाबॉलिझम. हेन्स सम बॉडी प्रोसेसेस आर कॅटाबॉलिक प्रोसेस वेल सम आर ॲनाबॉलिक प्रोसेस. दीज टू प्रोसेसेस कंबाइन्स टू फॉर्म मेटाबॉलिझम अँड मेटाबॉलिझम थ्रू जनरेट एनर्जी. दिस एनर्जी यूज फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू सर्व्हाइव्ह. जगण्यासाठी जी एनर्जी लागणार ती यापासून यूज केली जाणार. समजलं. हे पहिलं प्रिन्सिपल. सेकंड प्रिन्सिपल सांगितले फ्रॉम बर्थ ऑर्गॅनिझम शोज टेंडन्सी टू ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. जसं जसं सर्वांना व्हायला स्टार्ट झालं, जसं जसं एनर्जी ॲबसॉर्प्शन स्टार्ट केली, तसं प्रत्येक ऑर्गॅनिझमला एक दोन फॅक्टर मिळाले. एक म्हणजे ग्रोथ, सेकंड वन डेव्हलप. मराठीत ग्रोथ म्हणजे वाढ, डेव्हलपमेंट म्हणजे विकास. आपल्या दृष्टीने दोन्ही शब्दांचं मीनिंग एकसारखंच काढतोय बाबा, एकसारखं नाही आहे. ग्रोथ म्हणजे वाढ, डेव्हलपमेंट म्हणजे विकास. बरोबर. दोन्ही कंडिशन ज्या आहेत त्या लिव्हिंग फॉर्मसाठी आहेत. आता त्यात पहिलं काय झालं बघा, जसं जसं एनर्जी ॲबसॉर्प्शन स्टार्ट केलं सेलमध्ये डिव्हिजन फॅक्टर स्ट्रॉंगली आला. जसं जसं सेल डिवाइड व्हायला स्टार्ट झाला ॲटोमॅटिकली ग्रोथ ऑफ दिस सिस्टीम म्हणजे समजा ऑर्गन टिश्यू यांच्यामध्ये ग्रोथ स्टार्ट झाली. जसं जसं सेलमध्ये डिव्हिजन झाला टिश्यूमध्ये ग्रोथ झाली. टिश्यू जे आहेत ते डेव्हलप व्हायला स्टार्ट झाले तसं ऑर्गनमध्ये ग्रोथ झाली आणि मग टोटल काय झालं बॉडी ग्रोथ झाली. आता याच्यामध्ये अर्थ सर्फेसवरती मला दोन टाईपचे ग्रोथ मिळतात. एक म्हणजे ग्रोथ जे आहे ती इंट्रेन्सिक प्रोसेस आहे आणि दुसरी जी आहे ती एक्सट्रिन्सिक प्रोसेस. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं बघा, बऱ्याचशा ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी ग्रोथ जे आहे ती इंट्रेन्सिक ग्रोथ असते म्हणजे इनसाईड द बॉडी. म्हणजेच ग्रोथ ऑफ सेल, ग्रोथ ऑफ टिश्यू, ग्रोथ ऑफ ऑर्गन. बरोबर. जसं जसं डेव्हलपमेंट स्टार्ट झाली म्हणजे जसं जसं एनर्जी ॲबसॉर्ब करायला स्टार्ट केलं बाबा साठीच आहे. जशी एनर्जी मिळणार तसं सेलमध्ये डिव्हिजन स्टार्ट, डिव्हिजन स्ट्रॉंगली होणार. जसं डिव्हिजन स्ट्रॉंगली होणार तसं टिश्यू डेव्हलप होणार. जसं टिश्यू डेव्हलप होणार टिश्यूमध्ये ग्रोथ स्टार्ट झाली की ऑर्गन डेव्हलप होणार. म्हणजे लेंथ ऑफ इच ऑर्गन कॅन बी डेव्हलप होणार. प्रत्येकाची लेंथ जी आहे ती इंक्रीज व्हायला स्टार्ट झाली त्यालाच काय बोललं जातं ग्रोथ. मग एजनुसार ग्रोथ फॅक्टर आला म्हणजे जसं जसं डेव्हलप जसं जसं ग्रोथ व्हायला सुरू झालं तसं एजिंग फॅक्टर आला. एजनुसार ग्रोथ झाली. ग्रोथला लिमिटेशन्स दिले कारण ग्रोथ चेंज जर कंटिन्युअस राहिले. फॉर एक्झाम्पल समजा आपलाच एक्झाम्पल घेतला,
आपली जी ग्रोथ आहे ती कुठपर्यंत असते तर 18 वर्षापर्यंत असते. समजा ती ग्रोथ कंटिन्यूअस असते तर आज या क्षणाला जर बघितला तर माझं एज समजा एक 30 असेल, 30 इयर्स, तर 30 इयरला मी या वर्गात किंवा इथं मला स्पेस मिळाली नसती किंवा एवढ्याशा स्पेसमध्ये मी बसलेली असते. याचा अर्थ ग्रोथला लिमिटेशन्स आहेत, म्हणजे प्रत्येकाला एक स्पेसिफिक एज लिमिटेशन दिलं पाहिजे. त्या एजपर्यंतच आपल्याला ग्रोथ कन्सिडर करायचे, त्याच्यामुळे ग्रोथ फॅक्टर नसेल. ज्याला ग्रोथ स्टॉप होते पाहिजे त्याच्या पुढं डेव्हलपमेंट स्टार्ट होते. म्हणजे ग्रोथ हा फॅक्टर कसं असते बघा, 18 वर्षापर्यंत समजा फॉर एक्झाम्पल तुमचं एक्झाम्पल घेतलं, 18 वर्षापर्यंत आपलं हाईट, त्याच्यानंतर ऑर्गनची लेंथ, बरोबर ना, त्याच्यानंतर फेसियल पार्ट थोडासा इन्क्रीज होते, हे सगळंचे सगळं इन्क्रीज होते कुठंपर्यंत 18th एजपर्यंत, म्हणजे बिफोर 18. आफ्टर 18 काय असते, डेव्हलपमेंट, म्हणजे त्या झालेल्या ऑर्गनची लेंथ, म्हणजे तुमची हाईट वाढणार नाही, म्हणजे आता काय होणार, डिपोजिशन ऑफ मास, म्हणजे जाडी वाढणार, बरोबर. पहिल्याच्यामध्ये हाईट वाढवली, दुसऱ्याच्या काय होणार, डेव्हलपमेंटला जाडी वाढणार, डेव्हलपमेंटला काय होणार, टिश्यूमध्ये जसं जसं डेव्हलपमेंट होणार तसं डिपोजिशन होणार, डिपोजिशन होत जाणार तसं मास इन्क्रीज होणार, मास इन्क्रीज होणार म्हणजेच काय, आपल्याला ते बॉडीवरती असं डिपॉझिट झालेलं दिसेल, म्हणजेच आपली साईज इन्क्रीज होणार, त्याला काय म्हणतात बघून डेव्हलपमेंट. म्हणजे ग्रोथ हा फॅक्टर लिव्हिंग फॉर्मसाठी इंट्रेन्सिक टाईप आहे इनसाइड द बॉडी. पण त्याच्यात अजून एक छोटासा पॉईंट एक्सप्लेन केला आहे, तोही बाकीच्या एक्झामसाठी लावतो, म्हणून मी इथंच सांगणार आहे. एक्सटेन्सिक ग्रोथ, जे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट आहेत ना त्यांनाही करून ग्रोथ असते, फॉर एक्झाम्पल माउंटन्स, हिल्स, एसेट्रा. आता ह्याच्यात काय प्रकार आहे बघा, एखादा डोंगर किंवा एखादी टेकडी जर बघितला असेल तर त्या डोंगराचं फॉर्मेशन जे आहे ते सहज झालेलं नसतं, म्हणजे आपण त्याच्यावरती सर्फेसला काय करतोय, सॉईलचं डिपॉझिशन करतोय, जसं जसं सॉईल डिपॉझिट होणार तसं ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये ग्रोथ स्टार्ट होते. ती नॉन लिव्हिंगमध्ये ग्रोथ आहे, त्याला काय बोलतात एक्सटेन्सिक आउटसाईड द सर्फेस, त्याच्यामध्ये माउंटन्स येतील, तुमचे बरेचसे हिल्स येतील, हा सगळा पार्ट जो आहे त्याच्यात, म्हणजे लिव्हिंग नॉन लिव्हिंग दोघांच्यासाठी ग्रोथ असेल. फक्त लिव्हिंगसाठी लिमिटेड ग्रोथ असणार, नॉन लिव्हिंगसाठी मात्र अनलिमिटेड ग्रोथ असते. पुढं तिसरा एक प्रिन्सिपल त्यांनी दिला आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट प्रोसेसेस विच हॅज अनलिमिटेड टाइम स्पॅन. ग्रोथ पण डेव्हलपमेंट हा प्रोसेस म्हणून स्टडी केला जात नाही, तर त्याला सर्व सर्व त्यांनी सांगितलं एक टाइम, एक स्पेशल टाइम स्पॅन असतो, त्या टाइम स्पॅनमध्ये ग्रोथ होणार आणि पुढच्या टाइम स्पॅनमध्ये काय होणार, तुमची डेव्हलपमेंट होणार. त्यामुळे ती प्रोसेस म्हणून घेता येणार नाही वाटत, कारण प्रोसेस म्हणजे कसं असते, ज्यावेळेला तुम्ही बॉर्न होत आहे तेव्हापासून अगदी डेथ होईपर्यंत ती चालू असेल तर त्याला आपण कंटिन्युअस प्रोसेस करू, बरोबर. पण हे कसं आहे, एक एज असं आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करणार, ग्रोथ करणार, दुसरं एज असं आहे की ज्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करणार, म्हणजे याच्यामध्ये फक्त बाकी एजिंग फॅक्टर येते, वयानुसार होणारे चेंजेस. तिसरे चौथं प्रिन्सिपल सांगितलं आहे, लाईफ हॅज टू कंटिन्यू, हेन्स ऑर्गॅनिझम ट्राईज टू प्रोड्यूस यंग वन लाईक इन इट सेल, दिस प्रोसेस आर कॉल्ड एज रिप्रोडक्शन. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस इट सेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला अर्थसर्फेसचं फॉर्मेशन झालं त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले, म्हणून त्या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे दिलेलं पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे रिप्रोडक्शन. कारण आत्तापर्यंत आपण जी जनरेशन टू जनरेशन चेंजेस बघत आलो की आत्तापर्यंत अर्थसर्फेस होते जे काय ऑर्गॅनिझम आहेत ते त्यांनी प्रत्येकानं म्हणून लाईफ कंटिन्यू केलं आहे. आणि जर लाईफ कंटिन्यू व्हायचं असेल तर आपल्याकडे एकमेव एक ॲबिलिटी आहे, ती म्हणजे रिप्रोडक्शन ॲबिलिटी. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅविंग रिप्रोडक्शन ॲबिलिटी एक्सेप्ट स्टराईड. त्याच्यात काही एक्सेप्शनल केसेस आहेत, त्यामध्ये दोन एक्झाम्पल घेऊ शकताय, स्टराईल मेल अँड मुले. ही दोन एक्झाम्पल अतिशय महत्त्वाचं आहे. स्टराईल मेलमध्ये तुम्ही हनीबीचं एक्झाम्पल घेऊ शकता, हनीबीजमध्ये आहे ना ड्रोन्स असतात, बरोबर. हनीबीमध्ये तीन टाईपचे हनीबीज असतात, एक म्हणजे वर्कर्स, क्वीन आणि ड्रोन. वर्कर जे आहे त्याला कामधेनू माशा बोलतात, क्वीन जी आहे ती क्वीन म्हणजे राणी माशी, तिचं एक स्पेशल फंक्शन असते, सिंगल असते ती. राहिलेले सगळे वर्कर्स असतात आणि त्या काही वर्करमध्ये अशी काही मेल, वर्करमध्ये मेल म्हणजे दोन्ही पार्ट येतात, पण वर्करमध्ये अशी काही मेल असतात जे स्टराईल असतात, ज्यांच्याकडे रिप्रोड्युसिंग ॲबिलिटी नाही आहे, त्याला काय बोलतात ड्रोन्स. ते एक एक्झाम्पल येतं. आणि दुसरं एक एक्झाम्पल आहे मुले. मुलेमध्ये नवीन कन्सेप्ट दिले ज्याच्यामध्ये आपण ना सोमॅटिक हायड्रेशन प्रोसेसनं तयार केलेला एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐकलंही असेल, समजा डॉंकी आणि हॉर्स या दोघांच्यामध्ये बघितलं तर दोघांचं स्पेशल स्पेशल वर्किंग आहे. डॉंकीकडे बघितला तर त्याच्याकडे ते ओझं वगैरे ओढण्याची कपॅसिटी आहे, म्हणजे तो जास्त ओझं घेऊन जाऊ शकतो. हॉर्सकडे पावर बघितला तर त्याच्याकडे रनिंग ॲबिलिटी स्ट्रॉंग आहे. आता डॉंकी पण आपल्याकडे आहे, हॉर्स पण आहे, पण आपल्याकडं असं एखादं एक्झाम्पल पाहिजे की त्याच्या अशा एक्झाम्पलकडं दोन्ही कॅरेक्टर येते, म्हणजे त्याच्याकडं ओझं पण ओढण्याची कपॅसिटी येईल आणि त्याच्याकडे रनिंग ॲबिलिटी पण येईल. मग अशासाठी आपण काय केलं, त्याचे जीन आणि त्याचे जीन मॅच केले आणि एक नवीन व्हरायटी तयार केली, तर
त्यांच्याकडे मात्र तुम्हाला रिप्रोडक्शन टेंडन्सी नसते. म्हणजे तुमचा प्युअर हॉर्स असेल रिप्रोडक्शन ॲबिलिटी आहे, प्युअर डॉंकी असेल रिप्रोडक्शन ॲबिलिटी आहे. पण ज्याला आपण त्यांची जीन्स मिक्स करून ज्याला व्हरायटी बनवतो त्याला मात्र त्यांच्याकडे क्रॉसिंगने जी व्हरायटी बनवली त्यांच्याकडे मात्र रिप्रोड्युसिंग ॲबिलिटी नसते. ती दोनच केसेस सोडल्या तर आलेल्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे काय असते रिप्रोडक्शन ॲबिलिटी आहे. मग त्या रिप्रोडक्शनमध्ये अगदी काही जण आपले आपले जे काय असणार ते क्लोन्स तयार करतात, म्हणजे अगदी एक्झॅक्ट आहे असे ऑर्गॅनिझम तयार करतात. काही जणांच्यामध्ये जनरेटिव्ह हेरिडिटी कॅरेक्टर जे आहे ते डिफरंट येतात, थोडासा चेंज होऊन पण ऑर्गॅनिझम डेव्हलप होतात. त्याच्यानंतर फिफ्थ वन प्रिन्सिपल एक आहे, ॲज द बॉडी लूजेस इट्स कपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाईज. मग अशी म्हणतानाच म्हटलं होतं जसं प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे तसं बाळू प्रत्येकाला मरण्याचाही अधिकार दिला आहे. म्हणजे थोडक्यात काय, जसं बॉडीमध्ये चेंजेस होत जातील, बॉडी पुढं पुढं कंटिन्यू राहील, काही दिवसानंतर काही एजनंतर मात्र बॉडीची ती कपॅसिटी जी आहे ती कपॅसिटी लूज होते आणि परफॉर्म इट लूजेस अ कपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम. जे काय आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम चालतात त्यामुळे मेटाबॉलिझमचं वर्किंग ती काय करते थोडंसं लूज करते. आणि जसं जसं ते मेटाबॉलिझमचं वर्किंग लूज होते काही दिवसांनी किंवा काही कंडिशन काही क्षणात मनाला हरकत नाही बॉडीची ते असते, म्हणजे ऑर्गॅनिझम कॅन बी डायस. आणि लास्ट वन प्रिन्सिपल आहे, एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा एनी लिव्हिंग बिंग रिस्पॉन्ड टू थर्मल केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. दिस एबिलिटी ओनली फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. शेवटचे जे प्रिन्सिपल आहे ते फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी आहे, कारण त्याचं असं आहे की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम केमिकली थर्मली बायोलॉजिकली जे काही चेंजेस असणार म्हणजे स्टिम्युलस रिस्पॉन्स ऑफ ॲक्टिव त्यांनी दिला आहे, एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेतला तर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईफ सर्वाईव्ह होण्यासाठी म्हणून केमिकल चेंजेस असतील तरी ॲक्सेप्ट करणार, थर्मल चेंजेस असतील तरी ॲक्सेप्ट करणार, बायोलॉजिकल चेंजेस असतील तरी ॲक्सेप्ट करणार. आणि ही ॲबिलिटी फक्त आणि फक्त लिव्हिंगसाठी आहे आणि स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून तुम्ही हे स्टडी करू शकताय. त्याच्यात एक एक्झाम्पल म्हणून देते मी, आपल्याकडं तीन सीझन्स आहेत, तिन्ही सीझनला आपली जी बॉडी आहे ती बॉडी बरेचशी चेंजेस करते. समजा फॉर एक्झाम्पल टेम्परेचर हाय झालं आहे तर हाय टेम्परेचरला आपली बॉडी ॲटोमॅटिकली आता कुलिंगसाठी जर लागणारं मटेरियल ट्रान्सफर करणार ॲटोमॅटिकली बॉडी कूल करायचं काम करणार. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे समजा रेनी सीझन आहे त्याला बॉडी जी आहे ती बाहेर इन्व्हायरमेंट जे आहे ते कोल्ड असतं, कोल्ड इन्व्हायरमेंटला पण काय करणार आतमध्ये चेंजेस म्हणजे आतल्या मेटाबॉलिझममध्ये चेंजेस करणार, म्हणजे बायोलॉजिकल चेंजेस असेल करणार, त्याच्यामध्ये बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी थ्रू जास्तीत जास्त हीट जनरेट करायचं काम करणार. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, एखादं केमिकल जरी बॉडीमध्ये गेलं तरी बॉडीकडे अशा काही प्रोसेसेस आहेत की ते केमिकल जर ॲक्सेप्टेबल असेल तर ते ॲक्सेप्ट करेल, नसेल तर थ्रू व्हॉमिटिंग ती केमिकलसुद्धा बाहेर टाकेल. म्हणजे आपली बॉडी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी असे बनव तुम्ही काहीही त्याच्यावर थर्मली केमिकली बायोलॉजिकली कुठलाही फॅक्टर इफेक्ट केला तर ॲटोमॅटिकली ती चेंज करून घेते. याला थोडं मराठीमध्ये म्हणतात की इन्व्हायरमेंटशी मिळतं जुळतं करणं, म्हणजे जसं इन्व्हायरमेंट आहे त्याच्यानुसार रिस्पॉन्स केलेलंच हा फॅक्टर आहे तुम्ही तसे चेंजेस बॉडीमध्ये करणं. आणि चेंजेस करताना आपल्याकडे ॲडॅप्टिव्ह कॅरेक्टर हा एक पार्ट आपल्या स्टडीमध्ये येतो, तो आपल्याला पुढं बघायचा आहे. जसं जसं पुढं पुढं जाईल तसं ॲडॅप्टिव्ह चेंजेस करत बॉडीने काय केलेले आहेत, म्हणजे जनरेशन टू जनरेशन चेंजेस दिलेले आहेत. म्हणजे जसे इन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस होतील ना तशी बॉडी ॲडॅप्ट होत गेली आणि त्या ॲडॅप्टिव्ह बॉडीला काय सगळ्या टाईपचे चेंजेस आहेत ते ॲक्सेप्टेबल आहेत. समजलं, हा बेसिक प्रिन्सिपलचा पार्ट आहे. जे काय लिहिलेले सिक्स प्रिन्सिपल परफेक्ट पाहिजे. प्रत्येक प्रिन्सिपलचं मी एक्सप्लेनेशन थोडक्यात दिलेलं आहे, हे सगळंच्या सगळं एकत्र केलं की बायोलॉजिकल बेसिक प्रिन्सिपल्स म्हणून येतात, यांच्याशिवाय बायोलॉजी चालत नाही. समजलं, पहिला बाळ जर आपण त्याच्या